गोंधळ, धावपळ, गोळीबाराचा आवाज आणि एकच खळबळ. उल्हासनगर पोलीस स्थानकात आमदारांनी गोळीबार केला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यभरात पसरली. पण नेमकं पोलीस स्थानकात घडलं काय याचा 13 सेकंदांचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय ते नीट पहा. व्हिडिओमध्ये पोलीस आयुक्तालय ठाणे शहर, हिल लाईन पोलीस ठाणे, उल्हासनगर 5 असा पोलीस स्टेशनचा बाहेरचा बोर्ड स्पष्टपणे दिसतोय. पोलीस स्टेशनच्या बाहेर बरीच गर्दी दिसून आली आहे. अनेक माणसं स्टेशनच्या बाहेर आहेत. काही लोक पोलीस स्टेशनच्या दारावरच उभी आहेत. तिथून ती धावपळ करत बाहेर येताना दिसतात. मागे शिव्यांचा आवाज येतो. लोक बाहेर पडून स्टेशनच्या एका बाजूला गोळा होताना दिसून येतात. मागून कुणीतरी एकमेकांवर ओरडतंय. बाचाबाची सुरू आहे असा माहोल असतो. बाहेर असलेल्यांना नेमकं आत काय सुरू आहे याची कल्पनाही नसते. एकच धावपळ सुरू होते आणि अशातच एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही व्यक्ती आहे गणपत गायकवाड, भाजप आमदार गणपत गायकवाड. हा संपूर्ण थरार अवघ्या 13 सेकंदाच्या या व्हिडिओत कैद झालाय. पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर शहर प्रमुखावरती गोळ्या झाडल्या. पण असं नेमकं पोलीस स्थानकात काय घडलं याचा खुलासा पोलिसांनीही केलाय. यामध्ये मी स्पष्ट सांगतोय की हा जे हे जे फायरिंग झालेलं आहे हे आत्मसंरक्षणासाठी अजिबात झालेलं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जे जखमी आहेत महेश गायकवाड, राहुल पाटील, हे आपल्याला CCTV मध्ये पण स्पष्ट दिसतंय की ते CCTV फुटेज बाहेरच्या बाजूला काय चाललेलं आहे याचं CCTV फुटेज बघत होते. आणि ते शांतपणे बसलेले असताना, इवन गाफील असताना, त्यांचं लक्ष फुटेजच्या डिस्प्लेकडे असताना अचानकपणे यांनी उठून निशाणा धरून त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवघी 13 सेकंद, प्रचंड गोंधळ, पोलिसांसमोर बाचाबाची, गोळीबार आणि संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद. आता या प्रकरणी राजकारण तापू लागलंय. अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पण या प्रकाराने संपूर्ण उल्हासनगर हादरून गेलंय. उल्हासनगरहून अजय दुधाणेसह ब्युरो रिपोर्ट, SAM TV News, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.